शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी काल शिर्डीत मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्या वतीने केदार दिघे यांचा शाल व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांना प्रतिशिवसेना भवन बांधायचंय त्यांना बांधू द्या. देवळात देव राहिल्याशिवाय त्या देवळाला महत्व येत नाही. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना भवनाची वीट रचली होती. वेगळं नाव देऊन कोणी काहीही रचले तरी शिवसेना भवन आणि मातोश्रींचे महत्व कायम राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता यावी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे साईबाबांना घातल्याचंही त्यांनी सांगितलं.